नमस्कार, मी प्रवीण मोहकर, मल्ला टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. प्रथम पाहूया आजच्या ठळक घडामोडी. प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियानांतर्गत पनवेलमधील पदाधिकाऱ्यांच्या करण्यात आलेल्या नियुक्त्या. भाजपतर्फे कोडयोद्धा गौरवपत्र प्रदान. आणि पनवेल तालुक्यात 208 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद. प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियान अंतर्गत पनवेलमधील विविध पदावरील नियुक्त्या रविवारी करण्यात आल्या. या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर आणि प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजनेचे पनवेल तालुका अध्यक्ष सचिन पेटकर यांच्या हस्ते करण्यात आल्या. हा कार्यक्रम भाजपच्या पनवेलमधील मध्यवर्ती कार्यालयात रविवारी संपन्न झाला. प्रधानमंत्री जनकल्याण योजना प्रचार प्रसार अभियानाच्या पनवेल अध्यक्षपदी रोहित कोळी, सरचिटणीस अनिकेत लाखे, उपाध्यक्ष आबा जोशी, सचिव सिद्धेश खानावकर, सचिव रवीना आर्य, सहसचिव रोहित बैसाने, सहसचिव हर्षल बहाडकर, सदस्य इशांत नजारे, सदस्य राहुल वाघ, सदस्य निखिल कटाळे यांची नियुक्ती करण्यात आल्या आहेत. हा कार्यक्रम भाजपच्या पनवेलमधील मध्यवर्ती कार्यालयामध्ये पदाधिकाऱ्यांची नेमणूक पनवेल महापालिका सभागृहाचे श्री परेशदादा ठाकूर व प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजनेचे पनवेल तालुका अध्यक्ष माननीय श्री सचिन पेटकर यांच्या हस्ते करण्यात आली. सर्वसामान्य माणसापर्यंत योजना पोहोचावी म्हणून आज या इथे युवा मोर्चाला इथे काम करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणूनच हे पंतप्रधान जनकल्याण योजना व याच्यामध्ये अनेक प्रकारच्या योजना आहेत, ह्या आपण सर्वांनी जबाबदारी समजून या इथे काम करणं आवश्यक आहे. मला या इथे अपेक्षा आहे की प्रत्येक महिन्याला आपण किती जणांपर्यंत आपण सध्या पोहोचला त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतले आणि त्यानंतर मग सांगता त्या व्यक्तीचं व पुढील काळामध्ये ज्या योजनेसाठी त्यांनी तिथे ऍप्लिकेशन केलेलं आहे ते लवकरात लवकर ती योजना त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रत्येक टप्प्यावरती वारंवार बैठका घेऊन आणि आपण सांगता या योजना यशस्वीपणे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या जनतेपर्यंत पोहोचतील यासाठी आपण अतिशय व्यावसायिक पद्धतीने, व्यावसायिक पद्धतीचा अर्थ पैसे घेणं हा नसतो, व्यावसायिक पद्धतीचा अर्थ की एक अतिशय सोफिस्टिकेटेड अशा सिस्टीमच्या द्वारे आपण त्या व्यक्तीला ते सांगतात ती जी सरकारी मदत आहे ती पोहोचावी ह्यासाठी आपण एक सांगता वारंवार म्हणजे फ्रिक्वेंटली अशा प्रकारच्या बैठका घेऊन आणि आज सांगता या इथे आपले आमदार आहेत प्रशांतदा ठाकूर त्याच्याच बरोबर या इथे आणखी सांगता इतर सरकारी यंत्रणा आहेत यांच्या सर्वांच्या माध्यमांमधून आपण सरकारी यंत्रणेपर्यंत आपण पोहोचून सरकारी यंत्रणांचा फायदा या जनतेला होईल आणि ह्या सर्वसामान्य जनतेचं उत्थान होईल ह्यासाठी आपण सर्वांनी त्वरेने आपण यशाने काम करावं अशी मी आपल्या सर्वांना या इथं मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो की आपण अशा प्रकारे काम कराल. कोरोना संकट काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या रक्षणासाठी सेवा बजावणाऱ्या आणि मदत करणाऱ्यांना भाजप पनवेल तालुका कमिटीच्या वतीने कोविड योद्धा गौरवपत्र रक्षाबंधनाच्या पर्वानिमित्त प्रदान करून शनिवारी सन्मानित करण्यात आले. गव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्रात झालेल्या या कार्यक्रमाला भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, सरपंच हेमलता भगत, उपसरपंच सचिन घरत, सदस्य विजय घरत, योगिता भगत, उषा देशमुख, रोशन म्हात्रे, हेमंत पाटील, अरुण कोळी, ग्रामविकास अधिकारी MD पाटील आदी उपस्थित होते. यावेळी औषध निर्माण अधिकारी रवींद्र शिंपी, आरोग्य सहाय्यक प्रकाश म्हात्रे, संजय गावडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुनीता नीरज वानखडे, गव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर वर्षा घोटे, आरोग्य सेविका स्नेहा राजेंद्र पेडणेकर, नावा उपकेंद्र आरोग्य सेविका अंजनी तुंडलेकर, जगदीश कदम, वहाळ उपकेंद्र आरोग्य सेविका सारिका म्हात्रे, ओवळा उपकेंद्र आरोग्य सेविका नीलम वजरकर, दापोली उपकेंद्र आरोग्य सेविका अलका वायरे, श्यामकांत म्हात्रे, वडगर उपकेंद्र आरोग्य सेविका अंजना गायकवाड, सचिन सोनावणे, ग्रामसेवक MD पाटील, गव्हाण केंद्र प्रमुख SM जोशी, कोपरचे शिक्षक नितीन ठाकूर, जय बजरंग कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे विजय घरत, गव्हाणचे उपसरपंच सचिन घरत, कनिष्ठ सहाय्यक प्रवीण कोळी, आशा वरकर, नीता देशमुख, गटप्रवर्तक आरती कोळी, सुलभा गायकर, शिपाई बाळकृष्ण, महादेव सावंत यांना कोविड योद्धा गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत भाजप आणि प्रवीण स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने चित्रकला स्पर्धा आणि नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून विजेत्यांचा स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. प्रवीण स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रकला आणि नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. त्याअंतर्गत चित्रकला स्पर्धेत कार्तिकी गवारी हिने प्रथम, तनुश्री साबळे हिने द्वितीय, प्रार्थना पटेल हिने तृतीय, आर्या सोनटक्के हिचा चौथा, अस्मी गायकवाड हिचा पाचवा, तसंच नृत्य स्पर्धेत प्रथम भुईर याचा, जास्मिन राजगुरु हिचा द्वितीय, तनिषा भुईर हिचा तृतीय, श्री आनंद भुईर याचा चौथा, तर श्रेया पॉल हिने पाचवा क्रमांक पटकावला आहे. या सर्व विजेत्यांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक रामजी बेरा, युवामंडळ अध्यक्ष विनोद घरत, व्यापारी सेल अध्यक्ष अंबालाल पटेल, अनिल साबणे, शुभ पाटील, ठाणे पालघर जिल्हा युवा मोर्चा सचिव संजय पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मल्हार टीव्हीच्या बातमीपत्रांमध्ये घेतो छोटीशी विश्रांती, कुठे जाऊ नका, पाहत राहा मल्हार टीव्ही. राजकारण, अर्थकारण, चित्रपट, नाट्य, समाजकारण, अध्यात्म, क्रीडा आणि गुन्हे विषयक ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा मल्हार टीव्ही. क्या आप बेहतरीन छुट्टी की तलाश में है? तो जनाब आपकी तलाश खत्म होगी शिवगंगा वाटर पार्क एंड रिसोर्ट में. 10 एकड़ की जमीन में फैला हुआ शिवगंगा वाटर पार्क एंड रिसोर्ट, आपको मिलेंगी समंदर की लहरों की सवारी, बच्चों के लिए और बड़ों के लिए वाटर स्लाइड्स, मशरूम फॉल, रेन डांस, शॉवर ब्रिज, ब्रेकर बीच, स्प्लैश वाटर, वेव पूल, मशरूम पूल, डीजे की धमासान, फुल राइड्स, शादी एवं पार्टी के लिए एक बढ़िया हॉल, बच्चों के लिए वाटर स्लाइड्स के साथ मोनो ट्रेन, झूला, एनिमल पार्क, हेलीकॉप्टर राइड और बहुत सारे खेल. इसके साथ साथ हाइजीनिक फूड, गाड़ियों के लिए पार्किंग की सुविधा. अब पनवेल से 4 किलोमीटर की दूरी पर रसायनी में अवश्य आइए और पिकनिक का मजा लीजिए. हमारा पता शिवगंगा वाटर पार्क एंड रिसोर्ट, शिवधाम, सोमाटने गांव, रसायनी, पनवेल. टेलीफोन नंबर 2527464099207798984 और 7506218153 और 562. आइए और पिकनिक मनाइए शिवगंगा वाटर पार्क एंड रिसोर्ट में. विश्रांतीनंतर मल्हार टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. कामोठे सेक्टर 35 येथे वारणा शॉपी ही नव्याने सुरू करण्यात आली आहे. या शॉपीचे पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक विजय चिपळेकर, विकास घरत, कामोठे शहराध्यक्ष रवींद्र जोशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पनवेल तालुक्यात शनिवारी कोरोनाचे 208 नवीन रुग्ण आढळले असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 172 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 156 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे, तर 121 रुग्ण बरे झाले आहेत. पनवेल ग्रामीणमध्ये 52 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दिवसभरात 51 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पनवेल तालुक्यात शनिवारी कोरोनाचे 208 नवीन रुग्ण आढळले असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 172 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 156 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे, तर 121 रुग्ण बरे झाले आहेत. पनवेल ग्रामीणमध्ये 52 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दिवसभरात 51 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रात कामोठे सेक्टर 6A शिवसागर सोसायटी, सेक्टर 25 सोलकेम सोसायटी, सेक्टर 6 माऊली अपार्टमेंट, खांदा कॉलनी सेक्टर 8 नवरत्न सोसायटी, कळंबोली सेक्टर 1 घरकुल सोसायटी अशा 5 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आढळलेल्या रुग्णात कळंबोलीतील 40 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1469 झाली आहे. कामोठ्यामध्ये 43 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1761 झाली आहे. खारघरमध्ये 29 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1507 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 25 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1373 झाली आहे. पनवेलमध्ये 14 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1398 झाली आहे. तळोजामध्ये 5 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 465 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 7873 रुग्ण झाले असून 6194 रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत 182 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.67% आहे. 1497 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. ग्रामीणमध्ये आढळलेल्या रुग्णात उलवे 21, नेरे 5, आदई, भोकरपाडा, पोंजे, डेरवली, शिरडोन, विसुंबे,
येथे प्रत्येकी 3, आपटे 2, आजिवली, बेलवली, चावणे, चिंचवण, केवाळे, कुंडेवाळ, पळसपे, उसरली, खुर्द, देवदे ते प्रत्येकी 1 समावेश आहे. पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियानांतर्गत पनवेलमधील पदाधिकाऱ्यांच्या करण्यात आल्या नियुक्त्या. भाजपतर्फे कोडयोद्धा गौरवपत्र प्रदान. आणि पनवेल तालुक्यात 208 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद. आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.